मी जोशी म्हणून लोक मला बामण बामण म्हणून म्हणजे ब्राह्मण म्हणतात आणि ते मला ब्राह्मण म्हणतात त्याच्याबद्दल जातीवादी मिते नसतात. सेल्फी कसा काढतो आपण की इथं असलेल्या माणसाबरोबर आपण असं बोलत नाही, असं मी इथं बघतोय, माझ्याजवळच्या माणसाला मी भलत्याच एका माध्यमात बघतो आणि ही चटक लागलेली आहे. मग आता तो ह्या पक्षाचा असेल तर विरोधी लोकांनी म्हणायचे की अरे त्यावेळी तू कुठे शेणखाला गेला होतास, मग त्या पक्षाबद्दल बोलत असेल तर त्याचा धर्म कुठला आहे, मग त्यावेळी तुझं काय आहे, मग एका समान धर्माचं असेल त्याची जात कुठली आहे, अरे मग तुझं काय म्हणणं आहे. सतत सगळ्याला उत्तर द्यायचे, सतत सगळ्याला झगडा आहे. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाब निधी चॅनलच्या छापागाठा या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज तुमच्या भेटीला मी घेऊन आलोय एक असं व्यक्तिमत्व, ते लेखक आहेत, ते दिग्दर्शक आहेत आणि ते एक जबरदस्त असं अभिनयाचं कार्यशाळा असणारे नट आहेत. हो, तर आपल्या बरोबर आज आहेत ऋषिकेश जोशी सर. नमस्कार. नमस्कार सर. सर, कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटस गिफ्ट आणलंय आम्ही, तर ते तुम्हाला आधी देतो. आरू केअर नावाचं हे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहेत, जे आरू केअर ब्रँड आहे त्यांनी हे बनवलेलं आहे आणि हल्ली या कोरोनाच्या काळामध्ये हेल्दी राहण्यासाठी हे खूप उपयोगी पडतं. तर त्यामध्ये चहा आहे, कॉफी आहे, पण सगळं ऑर्गेनिक. बरं, तुमच्यासाठी स्पेशालिटी दिली आहे. धन्यवाद. नक्की हे करावी. सर, तुमच्या आयुष्यामध्ये कोल्हापूर हा सर्वात तुमचा आधी जन्मस्थान आणि कदाचित कर्मस्थान पण थोड्या प्रमाणात, तर कोल्हापूर बद्दल तुमचं काय मत आहे आणि त्यांनी तुम्हाला काय दिलंय? कोल्हापुरात माझा जन्म झाला, माझं शिक्षण कोल्हापुरात झालं, शालेय माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षण माझं कोल्हापुरात झालं. कोल्हापूर हे माझ्या जडणघडणीतलं, मग इथे कोल्हापुरात मी वाढलो. मी आता मुंबईत जे काही काम करतो आहे, तर आता असं झालं की माझं मुंबईतलं कार्यक्षेत्रची जी वर्ष आहेत ते आता जरा कोल्हापूरच्या वास्तव्यापेक्षा जरा जास्त झाली, पण तरीही आपण कुठल्या मातीत जन्माला येतो त्याला जे महत्व आहे ते माझ्या संपूर्ण मी ऋषिकेश जोशी असा का आहे माझ्या व्यक्तिमत्वाची सगळी बहुतांशी उत्तरं ती त्या कोल्हापूरच्या मातीतली आहेत. कोल्हापूर एक आहे, मी शहराबद्दल अख्खा आपला एपिसोड त्यावरच संपू शकेल किंवा मी अनेक दिवस बोलू शकतो. एक तर प्रसन्न वातावरण, अतिशय अप्रतिम हवा, भरपूर पाणी, उत्कृष्ट जेवण, सामिषपण आणि सर्व पद्धती आणि चमचमीत हे विशेषण जेवणाला दिलेलं ते शहर आहे. नुसतं कोल्हापुरी म्हणजे तिखट नव्हे, चमचमीत हा शब्द प्रयोग कोल्हापुरातनं आलेला आहे. मग कोल्हापुरातली कला क्रीडा म्हणजे राजर्षी शाहूंच्या संस्थान आणि त्या राजर्षी शाहूंच्या संस्थानाचा जो एक राजाचा जो सर्वांगीण दृष्टिकोन जो शहरावर असतो, त्यामुळे फार काही मी बोलायला जायची गरज नाहीये, फक्त काही बुलेट्स ऐकली की आपल्याला कळतं. एक तर ते असं संस्थान होतं जिथे कधी इंग्रज येऊ शकले नाहीत सबंध भारतात. ओके, स्वतः राजर्षी शाहूंनी शाळा वगैरे काढल्या ते झालंच. आपण चित्रपटाच्या कारकिर्दीत बोलायचं झालं किंवा एकूण महत्वाच्या आपण सगळेच घटक घेऊया. पहिलं कुस्तीचं पहिलं ऑलिम्पिक पदक हेलसिंकी 1953 खाशाबा जाधव कोल्हापूरचे. Okay. पहिलं ऑस्कर भानू अथय्या गांधी सिनेमासाठी भानू अथय्या कोल्हापूरच्या. माझ्या घराच्या समोर त्यांचं घर, माझ्या वडिलांची आणि त्यांची उत्तम परिचय म्हणजे त्या घरी येत असत, मी लहानपणी त्यांना पाहिलेली आहे. पहिलं मराठीतलं ज्ञानपीठ भाऊराव भाऊसाहेब उर्फ वि स खांडेकर हे कोल्हापूरचे. दादासाहेब फाळकेंनी जरी चित्रपट म्हणजे पहिला चित्रपट बनवला असला तरी चित्रपट सृष्टी हा सृष्टी जो शब्द येतो ना की या सबंध भारत देशाला चित्रपट सृष्टीची सगळी देण जी आहे ती कोल्हापूरची आहे. बाबूराव पेंटर त्यांनी जी महाराष्ट्र फिल्म कंपनी काढली
1960 पर्यंतचे जितके म्हणून हा साऊथ इंडस्ट्री जे तुम्ही आज आपण जे डोक्यावर घेतो आणि पुष्पा बिष्पा वगैरे एवढं सगळं जे काही चाललंय ना हे तर साऊथ फिल्म इंडस्ट्री ही फक्त कोल्हापूरमुळे निर्माण झाली हे कोणालाही फारसं माहीत नाही. त्याचं कारण 1960 पर्यंत जे जितके तंत्रज्ञ लेखक दिग्दर्शक एडिटर आर्ट डिरेक्टर कॉस्ट्युम्स लाईट्स कॅमेरा जेवढे लोक आहेत ते सगळे बाबूराव पेंटरांचे शिष्य होते. ते मुंबईत इकडं न येता ते सगळे कोल्हापुरात गेले. कमल हसन यांचे नृत्याचे दिग्दर्शक कोल्हापुरातले आहेत. तुम्ही 60 पर्यंत कुठल्याही सिनेमाची टायटल्स बघा तंत्रज्ञांची सगळी नावं ही सगळी मराठी आहेत आणि ते सगळे त्यांच्या सगळ्यात पहिल्या पिढ्या या सगळ्या कोल्हापुरातून तिकडे गेल्या. मग हे जे सिनेमाचं पब्लिसिटीचं तंत्र एडिटिंग सिनेमाला साऊंड आला ही सगळी माणसं सिनेमा सृष्टीतली जी आहेत ती सगळी कोल्हापुरातूनच. तर प्रभात फिल्म कंपनी आली आणि प्रभात आणि पुढे सिनेमाचा इतिहास आला. मग कोल्हापुरातले साहित्यिक कोल्हापूरचे चित्रकार आबालाल रहमान 1900 म्हणजे स्वतः महाराजांनी त्यांना राजचित्रकारासारखं त्यांनी त्यांना दरबारामध्ये जागा होती. वॉटर कलर मधलं जगभरातलं अप्रतिम नाव होतं. बाबूराव पेंटरांचे चिरंजीव रवींद्र मेस्त्री प्रख्यात जगप्रसिद्ध शिल्पकार म्हणजे घोड्याच्या फक्त दोनच पायांवर उभं राहिलेले शिल्प जगात फक्त तीनच शिल्प आहेत ती. एक आहे रशियामध्ये एक आहे पॅरिसमध्ये आणि तिसरं आहे कोल्हापूरातला ताराराणीचा पुतळा. कोल्हापूर ही चित्रकारांसाठी शिल्पकारांसाठी लेखक दिग्दर्शक अभिनेते चित्रपटसृष्टीच कोल्हापूर होती. 1990 पर्यंत ग्रामीण बाजाचा चित्रपट म्हणजे भाषा ग्रामीण म्हणजे कोल्हापुरीच भाषा असे. आता ती जरा ग्रामीण महाराष्ट्रातल्या इतर भागात गेली म्हणून जुने सगळे नट काढा ते सगळे प्रख्यात नट सिनेमातले आणि सगळे कोल्हापूरचे. असा महाराष्ट्रातला एकही आघाडीचा माणूस नाही. संगीत क्षेत्रातले गदिमा असू देत बाबूजी असू देत कुणी असू त्यांचं सगळं तारुण्य त्यांच्या कलेची सगळी उपजी कोल्हापुरातली. लता मंगेशकरांचं संपूर्ण कारकीर्द बालपण शिक्षण आणि सगळी सुरुवात ही कोल्हापुरातली. पृथ्वीराज कपूर यांच्या आयुष्यातला पहिला सिनेमा वाल्मिकी हा बालजींनी डिरेक्ट केला तो कोल्हापुरात. राज कपूर यांची पहिला चित्रपट. या सर्व आता जी चित्रपट सृष्टी म्हणून जी आहे ना इंडस्ट्री असं म्हणतो त्याची सुरुवात कोल्हापूरनं केली. मी आणि याच्याविषयी काय बोलायला पाहिजे मग कोल्हापुरातले तंत्रज्ञ म्हणू नका. कोल्हापूरचं इंजिनिअरिंग हा जो रंगमंचावर जो फिरता रंगमंच जो आहे तो पंतांना जेव्हा बनवायचा होता कोणालाही ते जमत नव्हतं. आमच्या कोल्हापूरच्या महात्मांनी तो बनवून दिलेला आहे फिरता रंगमंच. हा कोल्हापुरात बनलेला आहे. हा कोल्हापूर अशा मातीत जन्माला आल्यानंतर क्रीडा कोल्हापूरची कुस्ती कोल्हापुरातलं जे फुटबॉल फेमस आहे आणि एकूण अत्यंत मोकळं वातावरण आणि शिक्षणाची मोठी परंपरा अनेक राजकारणी आता अशा याच्यात राहिल्यानंतर तुम्ही कितीही नाकारायचा प्रयत्न केला तरी त्या पंचेंगाच्या पाण्यातनं आणि त्या आमच्या उसाच्या शेतीतल्या आणि त्या मातीतनं ते तिथलं एवढं तेला तुपाचं खाल्ल्यानंतर ते अंगात राहणार नाही का ते आहे. आणि त्याचा महत्वाचा भाग म्हणजे त्या ज्या मुक्त सगळं वातावरण जे आहे ना त्यानं जे विचार मुक्त होतात. बघा सगळ्यात महत्वाचे जे जे काही शोध लागले जे जे काही सुरुवात झाली जे जे इन्व्हेन्शन झाली. बाबूराव पेंटरांना सिनेमा बनवायचा होता दादासाहेब फडकेंनी कॅमेरा दिला नाही कारण त्यांनी तो परदेशाहून आणला होता रेंट आउट केला होता. मग ह्यांना खूप बाबूराव पेंटरांना दिला नाही तो कॅमेरा त्यांनी. ते म्हणाले असं कशाला मी मागायला जातोय. त्यांनी कोल्हापुरात बनवला पहिला चित्रपटाचा कॅमेरा हा आनंदराव पेंटर आणि बाबूराव पेंटरांनी कोल्हापुरात बनवलेला आहे. कोल्हापूरची माणसं कोणासाठी थांबत बिंबत बसत नाही देत नाही वगैरे आमचा मी बनवू जितके म्हणून सुरुवातीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या कोल्हापुरात कल्पक आणि विचारांचं बंधन नाही आहे काही आणि मोकळेपणा आणि तो वागण्यात बोलण्यात पण जो आहे ना मोठा खणखणीत आवाज समोरच्याला अतिशय मैत्रीपूर्ण आमच्या इकडची काय रांड्याजून सांगायला लागल्या वगैरे ह्यातलं जे प्रेम आहे ते आमच्या भाषेतच असं आहे. त्यामुळे अत्यंत साध्या राहणीमध्ये
उत्तम विचार मांडता येणं किंवा मुक्तपणे तुम्ही काम करणं ही हा जो गुण आहे तो जो काही मुंबईत येऊन मला इंडस्ट्रीत कामी आला ते फक्त कोल्हापूरमुळे शक्य. आता कोल्हापूरचा विषय निघाला म्हणूनच तुमचं बालपण खूप लोकांना माहीत नाहीये सर, की तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे ह्या क्षेत्राशी कसं तुमचा संपर्क आला आणि कधी तुम्ही याला आणि विज्ञान शाखेतून आय थिंक तुमचं शिक्षण झालंय आणि त्यानंतर तुम्ही इथे ह्या शाखेकडे कसे वळलात आणि त्याला धरून एक प्रश्न की तिथून एनएसडीचा प्रवास हा संपूर्ण गोष्ट आम्हाला ऐकायला आवडेल. थोडक्यात सांगतो मी मी या क्षेत्रात का आणि माझ्या क्षेत्राशी कसा संबंध, याचं मुख्य कारण म्हणजे माझे वडील. माझे वडील चंद्रकांत जोशी हे प्रख्यात दिग्दर्शक कला शिक्षक, ते जे जे पास्ट आउट, पण त्यांच्या तरुणपणी त्यांना मुंबईत करिअर नाही करता आलं, त्याच्यामुळे ते कोल्हापुरातच. माझे वडील कोल्हापुरामध्ये आणि कला क्षेत्रामध्ये एक प्रख्यात नाव, कोल्हापुरातल्या जितक्या म्हणून सगळ्या संस्था ज्या आहेत असंख्य त्या त्यांनी उभ्या केल्या, सुरू केल्या. आता कोल्हापूरचा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो आहे तो त्यांनी सुरू केलाय. फिल्म जर्नलिझमचा कोर्स हा त्यांनी निर्माण केलेला आहे. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातलं ड्रॅमॅटिक्स डिपार्टमेंट हे माझ्या वडिलांनी सुरू केलेलं आहे. मग रोटरी जेसीज वगैरे हे सगळे संस्कार भारती त्यांनी 25 वर्ष चाल दळवीजा इन्स्टिट्यूटमध्ये संस्कार वर्ग चालायचे ते त्यांनी 20-25 वर्ष चालवले. त्यामुळे समाजाभिमुख काम करणं हा माझ्या वडिलांचा जन्मजात पिंडच होता. माझी आई अत्यंत कुटुंबवत्सल गृहिणी आणि माझ्या घरामध्ये महालक्ष्मीची सेवा आहे परंपरेने आलेली. म्हणजे राजर्षी शाहूंनी महालक्ष्मी मंदिरामध्ये जो नैवेद्य ठेवला जातो तो नैवेद्य मंदिरात रोजच्या रोज जावा म्हणून वतन म्हणून महाराजांनी खूप पूर्वी आपल्याला जमीन दिली होती. आमच्या घरातलं कोणीही तिकडे गेलं नाही हा भाग वेगळा, त्याचा वेगळाच माणूस कसतोय ती. पण तसा पर्यायानं शेती करणे ह्याच्याशी संबंध नाही आला, पण तरी माझे चुलत भावंड आणि हे आजूबाजूला म्हणजे माझ्या वडिलांचे मावस भाऊ वगैरे म्हणजे माझी चुलत भावंड जे आहेत बाजूला शेतीप्रधान देश, त्यामुळे एकूण घरातली महालक्ष्मीची सेवा, वडिलांचं हे कार्यक्षेत्र आणि आमचं जॉईंट कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलो. त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये रंकापासून राजापर्यंत माझं घर एक मॅजिकल गोष्ट आहे कोल्हापुरातली. म्हणजे हे विशेष करून मला सर्व लोकांना सांगायला पाहिजे की आपल्याकडे ज्या पद्धतीच्या आता ह्या सगळ्या गोष्टी गेल्या ना, आता विचारलं कोणाला वासुदेव म्हणजे काय, हेळवी कसा असतो, अस्वल घेऊन येणारा माणूस कसा असतो, जोगतीण कशी असते, हे जे फकीर असतात ते, असं विचारलं तर कोणाला सांगता येणार नाही. आजही माझ्या घरामध्ये ते मुसलमान बाबा त्याचा झाडू घेऊन येतात, म्हणजे मोराच्या पिसाराचं हे त्या फकीरांपासून जोगतिणींपासनं वासुदेवांपासनं हेळव्यांपासनं आपल्या घरात दर आठवड्याला कोणी ना कोणीतरी दारात असतो. आणि हे घरात एक संत परंपरा आहे, घरात एक आपल्या घराला आध्यात्मिक हे आहे. त्यामुळे असं कुठल्याही म्हणजे सर्व क्षेत्रातले कीर्तनकार, ज्ञानी माणसं, योगी माणसं, आध्यात्मिक क्षेत्रातले प्रकांड पंडित पासून कलावंत, राजकारणी लोक आणि यांचा घरामध्ये राबता वर्षानुवर्ष राहिलेला आहे. माझे वडील शिक्षक हाडाचे आणि ते अखिल भारतीय नाट्य संमेलन 63 नाट्य संमेलनाचे कार्याध्यक्ष होते. ते मुंबईत वाढलं, त्यांचं करिअर गेलेलं होतं. माझ्या वडिलांनी हिंदी सिनेमा डिरेक्ट केला, स्मिता पाटील, गिरीश कर्ण, नाना पाटेकर यांचा, नाना पाटेकर हिरो म्हणून आलेला तो पहिला सिनेमा सूत्रधार नावाचा. आणि स्मिता पाटील माझ्या वडिलांची चांगली मैत्री होती, त्यामुळे त्या घरी आलेल्या आहेत. मग माझ्या घरी लहानपणापासूनच मग वडिलांचा साहित्याचा ओढा भरपूर, त्यामुळे माझ्या घरी रणजित देसाई माझ्या वडिलांना मोठ्या भावासारखे, त्यामुळे तेही राहायला, बालबाग केळकरांसारखे, शरद तळकर घरी राहायला असत. सिनेमासृष्टीतलं कोणी कोल्हापुरात आलं ते ऍक्च्युली हे सर्व लोक नेहमीच येत असतात, आत्ताही सगळे येत असतातच. त्यामुळे पु ल देशपांडे येऊन गेलेले आहेत, कुमार गंधर्व घरी येऊन गेलेले आहेत. अशा पद्धतीनं मग वडिलांचं शिक्षण क्षेत्रातलं काम असल्यामुळे वेगवेगळ्या संस्थांचे सगळे मानद लोक किंवा अगदी विद्यापीठाचे कुलगुरूंपासून वर्षानुवर्षांचा संपर्क.
याचा दबाव नव्हता लहानपणी कधी आमच्यावर. आम्ही आमचं शाळा आणि सामान्य विद्यार्थी कसा असतो. आणि असा कुठला आठवत नाही आहे दिवस की एखादी चूक झाल्यानंतर घरी वडिलांनी फोडून काढलं नसेल वगैरे. आता ते असं ते आजचा काळ नाही आहे तो की मुलाला ओरडल्यानंतर वगैरे मुलं म्हणतील की म्हणजे बाप विचार करतो वगैरे, असं आमच्या काळी काय नव्हतं. त्यामुळे व्यवस्थित उत्तम रीतसर बेदम मार वगैरे खाण्यासारखं उत्तम व्यवस्थित बालपण गेलेलं आहे. आणि घरातले संस्कार महत्वाचे आहे. आणि त्याचं गजबजलेलं घर, घरात 25-1 माणसं कायमच जॉईंट फॅमिली म्हणून आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रातला. मग ते माझा ओढा लहानपणापासून खेळाकडेच होता आणि मी शाळेत उत्तम स्पोर्ट्समन म्हणून माझी कारकिर्द आहे. खरं तर माझं शैक्षणिक कारकिर्द जरा विचित्र आहे. मी म्हणजे फूड टेक्नॉलॉजी किंवा हॉटेल मॅनेजमेंट आणि हेही एक हे होतं, ते 12वीनंतर नाही जमलं. मग ती रीतसर BSC ला ॲडमिशन वगैरे घेतली. पण माझं खेळाचं करिअर चांगलं असल्यामुळे आमचे एक शिक्षक होते JS पाटील नावाचे आणि मी शाळेमध्ये खो खोचा कॅप्टन होतो, मी क्रिकेटचा कॅप्टन होतो, मी ॲथलेटिक्स जिल्हा असोसिएशनचा नंतर मेंबरही झालो. माझं ॲथलेटिक्सची करिअर खूप होती, उत्तम होती. आणि गठ्ठा असा बक्षिसांचा आणि असा त्याचा आणि सगळं ग्राउंडच. आणि मी क्रिकेट उत्तम खेळत होतो आणि U19 इंग्लंडची टीम आली होती. आदल्या दिवशी मी डिस्ट्रिक्ट कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट झालेलो होतो आणि करिअर करायचं क्रिकेट असं फार फॅड आणि स्वप्न वगैरे. पण तेव्हा काय असं काय असे ढोणी बिणी वगैरे कोल्हापुरात वगैरे जन्माला येत नव्हते. ते फक्त मुंबई पुरतच होतं क्रिकेट. इव्हन महाराष्ट्राच्या पुण्यातल्या लोकांना सुद्धा कधी करिअर वगैरे काही ऑप्शन नव्हता. आता हे सगळं IPL बघतोय. त्यामुळे समजा जर मी म्हटलं असतं की मला क्रिकेट करिअर करायचं म्हणून मुंबई जायचं, मला सांगता तिथेच तोडवलं असतं. कारण खेळानं पुढे काहीतरी चरितार्थ होऊ शकतो असं त्यावेळेला तो विचारही नव्हता किंवा ती पॉसिबिलिटी पण नव्हती. पण त्यामुळं ते सर्वांगीण विकासाचं एक दुय्यम अंग म्हणूनच खेळ होते, करिअरचं हे नव्हता. पण मग काय तर माझं BSc नंतर BPED केलं मी, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन. मी खेळांचा शिक्षक आहे. मग मी युनिव्हर्सिटी रँकर आहे. हो मी आणि कोल्हापूर माझं सायकोलॉजी विषयाचं रेकॉर्ड आहे. मला 100-110 मार्क आहेत. आज लगायत हायएस्ट मार्क आहेत. मी युनिव्हर्सिटी रँकर होतो. मला 8व्या दिवशी नोकरी लागली. मग मी माध्यमिक शिक्षक म्हणून जॉब केलेला आहे. मग त्यावेळेला घरातली परिस्थिती अशी जरा अनेक अंगांनी बेताळी किंवा अर्थकारणाची बोंब होती आणि बेताळी होती. म्हणून मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये स्वतःच्या पायावर आपल्याला पॉकेट मनी वगैरे असले शब्द वगैरे नव्हतेच. पॉकेट मनी हा शब्दाला पर्यायी शब्द एक कानफाडात वगैरे एवढाच असू शकतो, गरज पडली तर वगैरे. आणि कशाला हा परवलीचा गरजेपेक्षा जास्त चान्सेस नव्हता काही. मग मी तेव्हा स्पेशल ट्युशन्स घ्यायचो. मी गणित आणि सायन्स शिकवायचो. माझ्या काही वेळेला मुलं घरी काही आहे, मी बाहेर जाऊन शिकवायचो. मी 3 वर्ष चरितार्थासाठी परंपरेनं घरात दिलेली भिक्षुकी सुद्धा केलेली आहे. जे जे शक्य आहे ते परिस्थितीच्या रेट्यामध्ये. आणि मग आणि नाटकाची आवड, असं सगळं कॉम्बिनेशन. सकाळी क्रिकेटची कॉलेजची प्रॅक्टिस, मग 2 तासाची भिक्षुकी, मग कॉलेज, मग संध्याकाळी ट्युशन्स घ्यायच्या आणि रात्री नाटकाची प्रॅक्टिस, असं वर्षानुवर्ष सुरूच होतं ते. आणि मौज होती सगळी ती. आणि माझ्या वडिलांना असं एक लहानपणी का वाटलं मला माहित नाही, कोल्हापुरात वेगवेगळ्या उत्तम प्रायोगिक संस्था आहेत, प्रत्यावशी नाट्यकला केंद्र, देवल क्लब, अभिरुची, खूप संस्था कोल्हापुरातल्या. तर मी तेव्हा 4थीत होतो, जेवायला बसलो होतो. वडिलांनी एकदा विचारलं, तू नाटकात काम करशील का रे? आता आम्ही 4 भावंड, पण त्यांनी मलाच का विचारलं ते असतं. म्हणून बाप बाप असतो. बाकीचे माझे सगळे भावंड त्यांनी नाटकात कामं केली आहेत. माझ्या सर्व भावंडांनी राज्यनाट्य स्पर्धेत काम केलंय. पण मला त्यांनी 4थीत विचारलं तुला. मी म्हटलं हो. आणि मग मी अंकुर नावाच्या एकांकिकेत काम केलं होतं. मग ती पुढे दूरदर्शनला टेलिकास्ट झाली होती एकांकिका. त्याला भरपूर बक्षिसं, मला लहानपणी अभिनयाचं बक्षीस मिळालं. पण ते काय लहानपणी मिळालेलं अभिनयाचं बक्षीस हे काय करिअर वगैरे त्याच्यामुळे असं काही ते मानता येत नाही. तेव्हा काय माहीत नसतं आपल्याला. मग नंतर क्रिकेटर आणि खेळ हे व्हायचं. मग खेळाचं डिग्री मिळाली. मग शालेय शिक्षक म्हणून पण मी नोकरी केली. मग मी कडक शिक्षक होतो. मग माझ्याकडे शाळेमध्ये हिंदी इंग्लिश हे 2 विषय सोडता मी सगळे विषय शिकवले. इतिहास भूगोल दोन्ही सायन्सेस दोन्ही
तिन्ही शास्त्र आणि मग माझ्या राज्यनाट्य स्पर्धेचा प्रयोग होता नांदीकर फेस्टिवल आणि भारंगम भारतीय रंगमहोत्सव दिल्लीला. मी शाळेत नोकरीला होत होतो, आमच्या त्या मुख्याध्यापिकेने 10 दिवसाची रजा दिली नाही, म्हटलं हा राजीनामा असं म्हणून मी प्रयोगाला गेलो. बाकी शिक्षकांनी खूप बोंब मारली की अरे असं तू नोकरी कशी काय सोडून, म्हटलं नाही मला वयाच्या 23 वर्षी नोकरी लागली होती, म्हटलं महोत्सव आहे मला प्रयोगाची संधी आयुष्यात मिळणार नाही आहे कलकत्ता दिल्ली वगैरे, आणि असं काय नोकरी सोडणं असं काही मला वाटलंच नाही. आमचं किंग लियर नावाचं नाटक होतं, त्याचा राज्यनाट्याचा अंतिम फेरीचा प्रयोग होता मुंबईत. मला वडील म्हणाले आता एक आगाऊपणा करून इथली नोकरी सोडलीच आहेस तर ज्ञानेश्वर विद्यालय वडाळामध्ये जा आणि इंटरव्ह्यू देऊ नये. मी सकाळी गेलो, सुकन्या आपटे नावाच्या राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेत्या मुख्याध्यापिका, मी 12 वाजता इंटरव्ह्यू दिला. मला म्हणाले तुला आताच तू हा दस्तर घे आणि आता 12 वाजता तुला आजच नोकरी लागलेली आहे. म्हटलं मी प्रयोगाला स्पर्धेच्या प्रयोगाला आलोय. मग मी घरी गेलो, 2 दिवसात बॅग भरली, मग मी मुंबईत पण नोकरी केली शिक्षक म्हणून. आणि त्यावेळेला पंडित सत्यदेव दुबेंचं एक ऍक्टिंगचं वर्कशॉप होतं. आता त्यावेळेचे कोल्हापूरचं वैशिष्ट्य काय, कोल्हापुरामध्ये अनेक असे थिएटरमधले खूप तेव्हा खूप महोत्सव व्हायचे, मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती व्हायच्या, लोक सतत ये जा असायची, वेगवेगळ्या खूप थिएटरच्या ऍक्टिव्हिटीज होत्या. त्या आता बऱ्यापैकी बंद झाल्यामुळे खूप तरुणांचं नुकसान आहे. आता मी जेव्हा कोल्हापुरात होतो तेव्हा प्रत्यावशी नाट्यकला केंद्रामध्ये काम करताना मी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सलग सगळी वर्ष कॉलेजच्या वर्षातली कामं केलेली आहेत. मी NHDला गेलो म्हणून नट झालो नव्हे, तो जो ऍक्टिंगचा आणि किंवा रंगमंच किंवा कलामंत हा संस्कार जो आहे तो तिथनंच सुरू झाला होता. मग तेव्हा कसं महेश एलकुंचवार कोल्हापुरात येत आहेत, त्यांचं लेक्चर आहे, गोपू देशपांडे येत आहेत, त्यांचं लेक्चर आहे, आळेकर, डॉक्टर जब्बार पटेल, असे सगळे थिएटरचे अनेक लेखक दिग्दर्शक, शफात खानांचं, जयंत पवार वगैरे, हे सगळे लोक वेगळ्या कारणांसाठी, मग आम्ही आपले रंग तरुण म्हणून आपले जो लोक आम्ही त्यांची बडदास्त आणि त्या सगळ्या शिबिरांमध्ये सहभागी व्हायचं, तो संपर्क तेव्हा जो होता तर ती एक ओढ होती अनाहून. आणि तेव्हा मग दुबेजींनी किंग लियर नाटक पाहिलं आणि ते म्हणले माझं ऍक्टिंगचं वर्कशॉप आहे. दुबेजींनी स्वतः सांगणं म्हणजे आम्हाला त्यावेळेला साधारणतः ऑस्करच्या वरचं हे होते. दुबेजींनी प्रयोग बघितल्यानं सांगितलं की मी ऍक्टिंगचं वर्कशॉप येतोय, तुला यायचं आहे. सो त्यांनी दबाव असा तो. मग पुण्याला मी त्यांच्या शिबिराला गेलो, त्या शिबिरात मला पहिल्यांदा NHDची ओळख कळली. माझे सिनियर प्रसाद वानारसे आणि अश्विनी गिरी ते एक सेशन घ्यायला आले होते, तेव्हा मी पहिल्यांदा NHD ऐकलं काय ते. म्हटलं भारतातले फक्त 20 मुलं सिलेक्ट होतात आणि तेव्हा असं काही नक्की नव्हतं आणि आयुष्यात नोकरी करायची नाही हे माझं नक्की होतं, ती गरज होती म्हणून मी करत होतो. म्हटलं एक चान्स बघू आपण काय तो. मग मी मुंबईत नोकरीत होतो, मी फॉर्म भरला, मग पहिलं फॉर्मचं इंटरव्ह्यूचा कॉल आला. मग पहिले जे झोनल जे सिलेक्शन असतं त्यातलं वेस्ट झोनला माझं सिलेक्शन झालं, मग फायनलचं सिलेक्शन होतं. त्याच्याबद्दल मी NHDत कसा गेलो आणि मी NHDत जाण्यापूर्वी काय घडलं त्याच्यावर मी आता मागच्या दिवाळी अंकात एक लेख लिहिलेला आहे, तो सांगत नाही, तो तुम्ही तुमच्या माध्यमातून त्याची लिंक द्या, पाठवा तो. मग एक्झॅक्टली मी कसा पोचलो ही जी चित्त थरारक गोष्ट आहे ती. आणि मग NHDत मी पोचलो, मग आता एका बाजूला खेळ, दुसऱ्या बाजूला शिक्षकाची नोकरी किंवा अभ्यासाची सवय आणि त्याच्याबरोबर नाटक, तर करिअर आपल्याला खेळामध्ये उत्तुंग असं करणं त्यावेळेची परिस्थिती आणि शक्य नाही, तर हे करिअर हे एका बाजूला रोज रात्री नाटकांच्या तालमी आहेतच. मी तेव्हा वाटा पावाटा, अंधार यात्रा, किंग लियर, सत्यशोधक अशी सगळी नाटकं केलेली आहेत आणि क्षेत्रातल्या मान्यवरांचा बऱ्यापैकी किमान ओळख झालेली होती आणि असं वाटलं की नाही आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असेल तर. आणि NHDचं ऍडमिशन झाल्यानंतर ऑब्व्हियसली माझं सगळं ठरलाच, मार्गच ठरला काय तो. NHD झाल्यानंतर आज आम्ही इथे पाहतोय तुम्हाला. श्रीजी तुम्हाला आम्ही सोशल मीडियावर लिहिताना पाहतो. हल्ली हे जे सोशल मीडियाचं एक नवीन माध्यम आलेलं आहे आणि मी बघितलंय की कलाकाराने लिहिलं की त्याला सॉफ्ट कॉर्नर करण्याचा एक वेगळा प्रकार आहे.
तर तुम्ही ह्या सगळ्या सोशल मीडियाकडे कुठल्या नजरेने पाहता आणि तुम्ही कसं स्वतःला त्यात मोल्ड केलंय की मोल्ड करत नाही आहात, काय आहेत कुठे आहेत? काय होत, एक भारतीय एक अशी मनोवृत्ती आहे, म्हणजे एखादी गोष्ट नवीन मिळाली ना, म्हणजे आता आपण असं समजू की आता स्क्रू ड्रायव्हरनं आपलं स्क्रू फिट करायच्यात गाडी, बरोबर, कामाची गोष्ट आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची गोष्ट आहे, पण तो स्क्रू ड्रायव्हर डोक्यातही घालायला जर कामी येणार असेल, म्हणजे क्रिकेटच्या बॅटनं क्रिकेटच खेळायचं आहे ना, पण ती बॅट समजा जर आपण जर ती डोकी फोडायला जर वापरली तर काय होईल त्याचं? एखादी गोष्ट मिळाली की आहे त्याच्यापेक्षा भलतच काहीतरी आपण त्याचा वापर करून त्यात रमतात माणसं, आणि इंडियन्स त्या बाबतीत फार माहीर आहेत, म्हणजे त्यांना तुम्ही कुठली परंपरेनं असलेली एक सांगून सोडून एखादी गोष्ट द्या, त्याचा भलता वापर करून दाखवण्यामध्ये आपले लोक इतके तरबेज. ते तसं काहीसं सोशल मीडियाचं आहे की ते मुळात आलं कशासाठी होतं आणि आता त्याचा वापर कशासाठी होतो. हा शब्दप्रयोग लोकांना मला माझा असा अत्यंत माझी धारणा किंवा माझा पूर्णपणे ठाम विश्वास आहे की सोशल मीडिया हा सोशल आहे, तो पर्सनल नव्हे, तो पर्सनल मीडिया नव्हे. आज घरात मी रवा भाजला, आज मी मुलांना तो सोशल मीडिया. आपण सोशली आपण घरात असो तसे बाहेर असत नाही ना घराच्या, हे जे भान जोपर्यंत राहत नाही ना, मग हे कशामुळे चटक. आता ते काय झाले माझ्या बाबतीत, जगाला आता या क्षणी सगळं कळलं पाहिजे, हा जो आता अप्रोच आहे तो ज्याच्या त्याचा चॉईसचा भाग आहे, म्हणजे आत्ता या क्षणी मी हिसाब नेतेचं हे बोलत बसलो, हे लगेच हे पूर्ण माहिती मला जर लगेच जर सोशल मीडियावर दाखवायचं ताबडतोब. मला सारखं बाहेर लोकांना ते कसं आहे, पूर्वी लोक सह्या घेत होते ना कलाकारांच्या आणि मग ते समोरासमोर असायचे, त्याचे बोलतात किमान आपण बघतो तरी त्या माणसाकडे, तो बोलतो तरी, पण आता काय होतं, सेल्फी ज्याला काढायचा असतो ना त्याला तुमचं नाव माहिती असायची काही गरज नाहीये, तो येतो तो तुमच्या बाजूला उभा असतो, असा बाजूला उभा असतो तो फोटो, तो तुमच्याशी कनेक्टच नसतो, त्याला त्या फोटोमध्ये त्याच्याबरोबर तुम्ही तो बघत पण नाही, तो वेगळ्याच मशीनमध्ये बघतो आपल्याला, आम्हाला किंवा नटाला किंवा तो त्याला सुद्धा, तिथं असलेल्या माणसाशी एक शब्द बोलत नाही तो, त्याला तो मोमेंट ना कशात तरी वेगळ्या माध्यमात कॅप्चर करून ठेवायचा की लगेच बोंबाबूम करायचे, तर त्या क्षणाचा अनुभव नाही घ्यायचा. त्यामुळे आम्हाला ते काही फार, म्हणजे मला तर वैयक्तिक अजिबातच ते सेल्फी, म्हणजे एखादा माणूस येऊन काही कामाबद्दल बोलला, त्याने काही टीका केली म्हणा किंवा तो काही बोलला, तर एक माणसाला माणूस भेटल्याचा आनंद असतो ना. आता हे जे काय आहे ना परस्पर त्रयस्थपणे तिसऱ्याच माध्यमातनं जगाकडं आपण स्वतःला बघतो, सेल्फी कसा काढतो आपण की इथं असलेल्या माणसाबरोबर आपण असं बोलत नाही, असं मी इथं बघतोय, माझ्याजवळच्या माणसाला मी भलत्याच एका माध्यमात बघतो आणि ही चटक लागलेली आहे. आता ही जी चटक आहे ना, तर माझ्याच आयुष्याला मी माझ्या माध्यमात बघायची सवय लागलेली आहे, आणि ते माध्यम डोळ्याला जे दिसतं ना जसं दिसतं तसंच्या तसं दाखवणारा जगात अजून एकही कॅमेरा आलेला नाही आहे. नाही ना, असं कुठला कॅमेरा आहे? तुम्ही कॅमेरा सिलेक्ट करता ना की अमुक एवढं आहे, एक धबधबा आपण बघितला आणि तो घरी आणून फोटो दाखवतात आपल्याकडे, ती अरे ह्याच्यात काय आहे बघणारा असो ना, कारण तुम्ही जो साठवला ना डोळ्यात ते तुम्हाला जे दिसलं त्याचा कॅमेरा नाही आहे ना काही. हे असं आहे की तुम्ही जे तिथे ज्या त्या सोशल मीडियावर टाकतं ते तुम्हाला वाटतंय, नॉट नेसेसरी ते जगाला त्याचा अनुभव येईल. तर त्याच्यामध्ये ना सतत सारखं बाहेर बघणे जे आहे ना, आणि मी मला समाजाचे लिखी बघायचा प्रयत्न करत राहतो, माझे लाईक्स किती, माझं हे किती, माझ्याबद्दलचं काय, अरे माझ्या घरात मला काय किंमत आहे, माझ्या बरोबरच्या मित्रांमध्ये मी कोण आहे, माझ्याबद्दल माणूस म्हणून माझं बाजूशी काय नातं आहे, ते माझं काय, माझी नाती, माझा विचार, माझं असणं, हे सगळं मी कशा तरी बाहेर जर बघत असेल, हा भ्रम आहे ना हा लोकांचा. मग काय होतं की गाजाबाजा करायचा, राडा घालायचा आहे, तर मग नटानं धरा तुम्ही, ताबडतोब प्रसिद्धी होते आणि याची पत्रकारिता इतकी भिकारडी आहे
ही ऑनलाईन पत्रकारिता, त्याला काही अर्थ राहिलेला नाही. आता साधारणतः सगळ्यांनी पोर्न चालवायचं तेवढं बाकी आहे. पूर्वीच्या त्या सगळ्या ह्याला हैदोस विदोस मासिक जी होती, पूर्वी मनोरमा होतो मग हैदोस विदोस, ही सगळी जी चोरून वाचण्याची पुस्तकं वगैरे होती, ते सगळं साहित्य उघडउघड तुम्ही साधारणतः समाज माध्यमामध्ये मीडियाच्या माध्यमातून जाणून ठेवले, पत्रकारितेच्या माध्यमात जाणून ठेवले. अमुक नटीच्या मांडीवर इथे आहे तीळ, कशाला मारायला पाहिजे, तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही कशाला आजकाल हे जे सगळं जे एकूण सोशल मीडियाच्या चौकटीत आणून ठेवलंय ना, त्याचा वापर कशासाठी होतोय हे फार महत्वाचं आहे. आणि तो जो वापर होतो त्याच्यामध्ये शक्य तितकं घाणेरड, गलिच्छ, सवंग याचा अर्थ काही चांगलं नसतं असं अजिबात माझं म्हणणं नाही, असतं, पण त्याचं प्रमाण किती. आणि मग काय होतं की आपल्याकडे आता हे जनरली हे आता हे शब्दप्रयोग लिंचिंग बिंचिंग शब्द जे आलेले आहेत ना, ते असे नुसते धरू नका. समाज माध्यमात हे लिंचिंगचं सगळ्यात मोठं माध्यम आहे. ट्रोलिंग म्हणजे काय, एक ही झुंडशाहीच आहेत ना. मग प्रत्येकाच्या आय टी सेल्स मध्ये गट आले, मग त्याच्यामध्ये मरणाचं महाराष्ट्र जात आहे, आडनावं महत्वाची आहेत, राजकीय पक्ष, धारणा. कसं होतं, एक माणूस ना धड कुठल्या एका डब्यात बसू शकत नाही, म्हणजे तो माणूस राहिला ना सगळीकडे राहू शकतो. मग आता तो ह्या पक्षाचा असेल तर विरोधी लोकांनी म्हणायचं की अरे त्यावेळी तू कुठे शेणखाला गेला होतास, मग त्या पक्षाबद्दल बोलत असेल तर त्याचा धर्म कुठला आहे, मग त्यावेळी तुझं काय आहे, मग एका समान धर्माचं असेल त्याची जात कुठली आहे, अरे मग तुझं काय म्हणणं आहे. सतत सगळ्याला उत्तर द्यायचे, सतत सगळ्याला झगडा आहे. ते कलाकारांना इतक्या वेगवेगळ्या अंगानं ते जोखणाने जे ट्रोलिंग हे लिंचिंगचा प्रकार आहे आणि त्याची एक मौज वाटते आता, आणि त्याच्यातनं निबरपणा वाढत चाललाय आता काय फारस. आणि काय झालंय, मला अभिनय उत्तम येतोय का नाही ह्याच्यापेक्षा माझे फॉलोअर्स किती जास्त आहेत ह्याच्यावर जाहिरातींचं गणित आहे, पण मला त्यांना अभिनय येतो का नाही हे कसं काय ठरणार. तर माझा मापदंड जो आहे ना अस्तित्वाचा, तो सगळा सोशल मीडियावरच्या एक्झिस्टन्सवर अवलंबून आहे. आणि समजा मी कुठल्याच माध्यमावर नसेन समजा, तर मग मी आहे का नाही जिवंत, तर जगाच्या लेखी नाही मी जिवंत, मग मी कुठे एका वेगळ्याच विश्वात जगतोय की काय, का मी नाहीच आहे. मग हे जे एका पत्रकाराने मला विचारलं होतं की तुम्ही व्यक्त होत नाही, व्यक्त होत नाही म्हणजे मी व्यक्त होत असतो की, मी जिथं व्यक्त होतो तिथं तू ऐकतोस का कधी, तुझ्या लेखी मी समाज माध्यमात व्यक्त होत नाही, समाज माध्यमात व्यक्त व्हायचं का नाही हा माझा चॉईस आहे. कोण स्वतःहून चिखलात उडी मारेल आणि ती बरबट करून घेईल आणि त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणजे तुम्ही बेसिकली ते आता ना विरोधाचं म्हणूनच माध्यम विचारात घेतलं जातं. आणि मग कलावंतांच्या बाबतीमध्ये फार जोखमीच आहे ना, कलावंतांची जबाबदारी इतकी, एक तर कलावंत लॉकडाऊन एवढा सगळा झाला विचारणार कोणी नाही, तुम्हाला त्यांच्याबद्दल काही काही करुणा, काही अनुकंपा, त्यांच्याबद्दल काही दयामाया काही नाही, काही नाही, कुणीही विचारलेत नाहीत तुम्ही हप्ते कसे भरतात, जगता कसे किंवा काय वगैरे, पण जबाबदारी किती, तुम्ही कसं राहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कोणाला काय म्हटलं पाहिजे, तुम्ही हे करा, तुम्ही हे लिहिलं का, ते लिहिलं का, काय झाले मुख्य माहितीये का, एखाद्या डॉक्टरला प्रश्न विचारायला गेलो ना आपण, तर डॉक्टर काय म्हणतो, मी यातला तज्ज्ञ माणूस आहे, मला आगाऊपणा शिकू नका, तुम्ही तुम्हाला येतं का त्यातलं काही. उद्या विराट कोहलीच्या बॅटिंग बद्दल आता इतकं सतत हे गेलं तर है काय खेळतो वगैरे, तो म्हणे तुला येतोस खेळायला येतोस, बाकी सर्व क्षेत्रांच्या बाबतीमध्ये हे म्हणायला वाव असतो, पण आमचं ते क्षेत्र नेमकं झालं असं आहे ना, सगळ्यांना वाटतं की आमचा अधिकार आहे ह्याच्याबद्दल बोलायचा, प्रत्येकाला असं वाटतं. हे जे बोलणारे असतात त्यांचा काय अभ्यास आहे क्षेत्राचा, त्यांचं कलेबद्दलचं ज्ञान काय आहे, त्यांनी हिस्ट्री काय अभ्यासलेली आहे, परंपरा काय माहिती आहे, सिनेमाची संस्कृती काय माहिती आहे, त्यांनी एखाद्या विषयाबद्दल वाचले, तुमचा अभ्यास काय आहे. माध्यमाला नुसती नावं ठेवायची, पण कलाक्षेत्राच्या बाबतीत काय झालंय की ते काय कोणी येऊन करू शकतो असं वाटतं त्यांना, याच्यामध्ये एक अभ्यास लागतो, याच्यात एक जबाबदारी असते, हे मान्यच नाही आहे सामान्य लोकांना. त्यांना असं वाटतं की आम्हालाच जास्त अधिकार आहे, आम्ही तिकीट काढून बघतोय ना. आता त्याच्यात कसं आहे, दोन्ही बाजूच्या, सगळं नुसतं प्रेक्षकांना शिव्या देण्याचा प्रश्न नसतो, आता त्याची दुसरी बाजू पण आहे, काही कलावंत आणि हे त्याचा वापर करून घेतात घाणेरड्या पद्धतीने, तेव्हा काय तेव्हा गप्प राहणे, म्हणजे गप्प राहणे म्हणण्यापेक्षा गप्प राहणे म्हणजे शंडपणानं गप्प राहणे असं नव्हे, कुठल्या मार्गानं तुम्हाला काय म्हणायचं. म्हणजे आता मी एरवी लेख लिहितो, मी स्किट सादर करतो किंवा मी परफॉर्म जेव्हा करतो किंवा मी भाषणं करतो, तेव्हा जे म्हणायचं ते मी व्यक्त होतच असतो की तिथं व्हायला पाहिजे की नाही हा मुद्दा आहे.
आणि तर ते सोशल मीडिया असं आहे की एक डवरलेलं आंब्याचं झाड असेल ना आणि ते ओपन स्पेसला असेल, कुणी येऊन दगड मारतो ना. सोशल मीडिया असं की जेवढी व्यक्ती प्रसिद्ध किंवा हे वगैरे आहे त्याला कुंपण त्याला कुंपण मी म्हणून काय नाही, कुणीही येऊन दगड मारायचे. आणि काय झालं हल्ली, प्रस्थापितांबद्दलची खदखद फार आहे. माणसाने जेवढं नाव कमावलंय, जेवढं यश त्याला आलंय, त्याच्याकडे जेवढे पैसे आहेत, त्यांच्याबद्दल एक राग आहे समाजाला. का एवढा तू श्रीमंत आहेस, का तू एवढा ज्ञानी आहेस, का तुला हे एवढं येतं. बघा ना, पूर्वी असं उत्तम काहीतरी कर्तृत्व असलेल्या माणसामध्ये आदर असायचा. आता काय झाले, आता आदर ठेवायचाच नाहीये. याचं मुख्य कारण असं आहे, आणि बरं ते सर्वच लोकोत्तर माणसांबद्दल झालेलं आहे. महान गणल्या जाणाऱ्या सर्व जी काही आयडल्स असतात, मोठमोठी नावं असतात, त्यांच्याही बद्दल आता असं झालेलं आहे. आता हे मुळात एक जर लक्षात घेतलं की कुठलाही माणूस, कुठलीही व्यक्ती ते, ती एक आधी माणूस आहे. हे जोपर्यंत माणूस म्हणणे गुणदोष असणार, त्यामुळे एका वर्गानं एका व्यक्तीबद्दलचे फक्त गुणच बोंब मारायचे, जे फक्त आणि काही लोकांनी विशिष्ट लोकांवर फक्त दोषच बोंबाबोंब करायची. गुणदोषांसह असते जुने सगळे राजकारणी, इतिहास तज्ज्ञ, जुनी सगळी जी माणसं आहेत ती माणसं होती. कुणी परफेक्ट नव्हतं या जगामध्ये, आणि आपली लायकी नसते उगच कुणाही बद्दल उगच बोलायची. त्या त्या लोकांबद्दल आपला अभ्यास आहे का, आपली पात्रता आहे का, आपली प्राज्ञा आहे का, आपण काय अचीव्ह केलंय का त्या लोकांबद्दल. मला हातात माध्यमे, मी दोन शिव्या द्यायला मला काय जाते. प्रस्थापितांबद्दलच्या खदखदीचं एखाद्यानं कष्ट करून तो प्रचंड झाला श्रीमंत, अरे ते कष्ट तुम्हाला नाही दिसत ना. नुसते त्याला मिळालेले पैसे तुम्ही शिवाय देऊन काय उपयोग आहे, तुम्ही त्याच्या त्यानं काहीतरी केलंय ते कमवण्यासाठी. ते जोपर्यंत तुम्ही जर बघणार नसाल तर तुम तसं काही उपयोग नाही आहे. आणि मग जेवढे प्रसिद्ध तेवढी त्यांची लखतरं काढा, ही जी नवीन टेंडन्सी आहे ती घातक आहे ती. त्यामुळं काय होणार आहे की पुढच्या पिढ्यांसाठी नक्की आदर्श कोण बनणार आहे हा चिंतेचा विषय आहे. त्याच विषयाला धरून एक फक्त थोडा कठीण विषय आहे सर, पण तुमच्याकडनं ऐकणं खूप महत्वाचं आहे. हल्ली प्रत्येक गोष्ट ही धर्मावर आणि जातीवर आणि अण्णावापर्यंत घेऊन पोचली आहे. तुम्ही खूप वेळेला व्यक्तही झालाय त्या विषयाला घेऊन, पण ह्याची गरज असते का, किंवा ती मुद्दामून तयार केली जाते का, आणि त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी फक्त राजकारणी आणि सगळे वापर करून करतात का, तुम्हाला वाटत की हा विचार स्वातंत्र्याचा भाग आहे. बरं, त्याला मी समाज माध्यमांसाठी हे मी म्हणेन, समाज माध्यम आलं, समाज म्हणजे सगळ्यांनी एकत्र येणे. विचार करा, समाज म्हणजे काय, सर्व लोकांनी एकत्र येण्याची जागा, आणि मग ते माध्यम आहे. पण वापर कशासाठी होतो, तुकडे करण्यासाठी. एकत्र येण्यासाठी नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी प्लीज एकत्र या, मला तुम्हाला वेगवेगळं करायचं आहे, त्यासाठी तुम्ही एकत्र या. आता ना, आपला एकूण देशाचा, संस्कृतीचा, सगळ्याचा अभ्यास जर केला ना, इतकी आपल्यावर वैचारिक, शैक्षणिक, सांस्कृतिक असंख्य वेगवेगळे जे संस्कार झालेले आहेत, त्यातनं आपण अमुक एक म्हणून मी वेगळा असं सांगता येण्यासारखं काही नाही आहे. एकच गोष्ट सांगता येते की मी माणूस आहे, ह्याच्या व्यतिरिक्त मी अमुक एक जातीच आहे म्हणजे काय, तर ते तसं फॉलो करतात का कोणी. अमुक एक जातीचं म्हणजे आता मी जोशी म्हणून लोक मला बामण बामण म्हणून म्हणजे ब्राह्मण म्हणतात, आणि ते मला ब्राह्मण म्हणतात ह्याच्याबद्दल जातीवधी मिते नसतात. आता काय होतं की हे सगळ्याच बाबतीतलं आहे. आता ते काय आहे की अमुक एका विशिष्ट गटातला माणूस, त्यानं जे काही करणार, त्यानं काय खायचं आहे, त्यानं काय कपडे घालायचे आहेत, त्यानं कसं बसायचं आहे, त्यानं कसं उठायचं आहे, त्यानं काय म्हणायचं आहे, असे समजा जर काही नियम असतील, तर कुठल्याच अडनावाचा, कुठल्याच जातीचा, कुठल्याच धर्माचा, कुठलाच माणूस अशा कुठल्या विशिष्ट काहीच गोष्टी करत नसल्यामुळे तो सगळ्या पद्धतीचं सगळं जगतो. बरोबर. आता आपण हे कपडे घालतोय हे सगळे ख्रिश्चॅनिटीनं आलेले आहेत. हो, आता काय, आपण कुठं धोतर बितर नेसून जातो. पर आता काय झाले, धोतर हे लोकांना असं दिसून दिसत की बामणांचं प्रतीक आहे. अरे नाही, शेतकरी अजूनही धोतरातच आहे. वस्तुस्थिती आहे. हा, खेड्यातला.
आता त्याला जे जोडलं जातं ना, नाही आहे तसं, सोयी सोयीनं धरलं जातं ते पंचांग. आजकाल ब्राह्मण नाही बघत, त्यांना माहिती पण नसेल, पण अजूनही गावातला शेतकरी पंचांग बघतो. कारण त्याच्यामध्ये ते काय ज्योतिषभीतीच नाही, पाऊस कधी पडणार आहे, सूर्य कधी उघडणार आहे, बी बियाण्यांचं काय आहे, ह्याच्यासाठी आहे ते. आता हे माहीत नसेल की बोला झोपत जातो लोकांना. आता हे जे वाद जे आहेत ना, ते सगळे सोयीचे वाद असतात. आणि अमुक एखादा माणूस त्याचं आडनाव काय आहे ह्याच्यावर डायरेक्ट एक जर अटॅक करायचा असेल, तर मुळात तो त्याचं केवळ आडनावानं तुम्हाला जर आयडेंटिटी वाटत असेल, तर त्याचं शिक्षण काय आहे, त्याची विचारधारणा काय, तो कसा जगतो आहे, हे काही बघितलंच जात नाही. त्याला काय होतं, ते त्याच्या कोंबड्यात ना हल्ली बॉयलर आणि ह्या कोंबड्यांचं आणि या कोंबड्यांचं ते वर्गीकरण कसं असतं, साखर कारागरांचं साखरेचं हे असतं बघा, जरा जाड असेल जाड पतीचे हे इकडे टाका रे, बारीक इकडे टाका, हे ह्याचा दर एवढा, ह्याचा एवढा, ह्याचा एवढा. माणसांच्या बाबतीत असं होईल का, असं करता येतं का माणसांच्या बाबतीत? बरं, एक गोष्ट तुम्ही सांगायला गेला तर त्याला बरोबर विपर्यस्त परिस्थिती असलेल्या सगळ्याच बाबतीत आहे. माझ्या लिखीना दोन जाती अस्तित्वात आहेत. पहिली जात म्हणजे चांगला माणूस आणि वाईट माणूस. सर्व जाती धर्मामध्ये चांगली माणसं आणि वाईट माणसं असतात. आणि माझ्या लिखी एक दुसरी आहे जाती, म्हणजे स्वच्छ आणि अस्वच्छ. परफेक्ट. तर माणूस स्वच्छ आणि अस्वच्छ. आता अस्वच्छ हा सवर्ण अस्वच्छही भरपूर आहेत. आणि म्हणजे ज्याला तथाकथित तुम्ही शूद्र म्हणाल, पण तो ज्ञानी असण्याची शक्यता किंवा तो चांगला आहेच की हे कॉम्बिनेशन. मग सवर्ण स्वच्छही आहेत, सवर्ण नालायक आहेत, नालायक स्वच्छ माणस आहेत, अस्वच्छ श्रीमंत आहेत, असं वाटतं ते कॉम्बिनेशन. चांगलं आणि वाईट आणि स्वच्छ आणि अस्वच्छ या दोनच जाती मानतो मी. त्यामुळे ते काय होतं, लांबून नुसतं लोक जेव्हा बघतात ना, तेव्हा त्यांना एक आपलं असं वाटभ्रम असतो, तो अमुक अमुक हा ह्याचा असणार आहे. पण जेव्हा ते भेटतात, बरोबर काम करतात, मी माझ्या बरोबरीच्या माणसाला मी माणूस म्हणून वागवतोय की नाही हा प्रश्न आहे. आणि तुम्ही विचारले म्हणून मी हे सांगतो, मी हे नियम खूप पूर्वीच केलेत. मी माझ्या आयुष्यामध्ये कळत्या वेळानंतर एक फार सिंपल नियम केला, ते म्हणजे मी कधीही समोरच्याला त्याचं आडनाव, म्हणजे तांत्रिक फॉर्म भरायचं किंवा तेवढ्या म्हणजे आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून, पण मी कधीही आज तागत कोणालाही जात विचारलेली नाही. मी विचारायलाच नाही जात, मला ते जाणून घ्यायची गरजच नाही आहे. मी दिग्दर्शक म्हणून काम करतो, समोरच्या नटला येते का नाही ह्याच्याशी माझा संबंध आहे. आणि इनफॅक्ट फील्डमध्ये असं नाही आहे, जो गुणाचा आहे ना ते लोक आनंदाने एकत्र असतात. ज्यांना मुद्दामून त्याच्यामध्ये आपलं कमकुवतपणा झाकण्यासाठी कशाचं बाबा खापर कशावर फोडायचं आहे, माझ्या अपयशाचं खापर कशावर फोडायचं आहे, तर जे सोयीचे विषय असतात ना ते घेतात. ते मी कुठलंही असा मी म्हणजे माझं आडनाव जोशी आहे आणि लोक मला ब्राह्मण म्हणतात, म्हणून मी कुठल्याही जातीवर आधारित आज तक एकही पुरस्कार घेतलेला नाही. मी त्यानेही सांगतो, मी काही कष्ट घेतलेत म्हणून मला दिलं तर मला फार आनंद होईल, कारण मी सहज नाही आलो इथपर्यंत. मी खूप घास घास घासून इथपर्यंत आलो. जातीवर आधारित वगैरे पुरस्कार मी स्वीकारत नाही, स्वीकारलेला नाही, स्वीकारणार नाहीच. माझ्या गुणांचं किंवा कष्टाचं काही करणार असेल चीज तर ठीक आहे. मी माझ्यासाठी काय करतोय ते मी सांगितलं की मला ते जाणूच नाही घ्यायचं काय ते. मला कळतं की माणूस चांगला आहे का स्वच्छ आहे. स्वच्छ आहे खूप चांगलं आहे. सोपं आहे, सोपं आहे. अचानक एकदम भरभटलेलं शरीराने येऊन चांगल्या सोफ्यावर बस, अरे नाही घाण विलते, तू कुणी का असेना, तू जरा पाय स्वच्छ करून आत ये. तो कारण मला स्वच्छता आवडते. तुम्ही म्हणालात की नाही 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 तू चिखलातच लोळलं पाहिजेस, तर तो माझा फ्रीडम ऑफ चॉईस आहे की मला स्वच्छ राहायचं. तुम्ही म्हणाल की नाही 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 आमची सक्ती आहे की तू भरभटत असा असला पाहिजेस वगैरे, तर ते काय आपल्याला झेपणार नाही, जो तो आपण पद्धतीनं बघतो. पण हे क्षेत्राचं काय झालं की काही लोक काही नवीन संस्था अशा येतात उदयास, त्यांना प्रसिद्धी पाहिजे असते, मग ते धरतात काही लोकांना.
की माध्यमात आलो की एक गाजावाजा होतो आणि मला हे कळत नाही चांगलं काम करून आपला गाजावाजा व्हावा असं काही असतं हे माहितीच नाही आहे. शक्यतो राडा वगैरे झाला, काही कॉन्फ्लिक्ट क्रिएट झाली आणि काही त्याच्यामध्ये विवादास्पद आपण काही केलं की माध्यमात लगेच येऊ. चांगलं काम करून आपण प्रसिद्ध व्हावं हा एक मार्ग असू शकतो वगैरे ह्याच्यावर आयदर विश्वास तरी नाही आहे किंवा माहितीच नाही असं काय असतं. हे तुम्ही मराठी आणि हिंदी असं दोन्ही सृष्टीमध्ये काम केलंय आणि खूप कमी असे कलाकार असतात की या दोन्ही सृष्टीमध्ये तेवढ्याच समसमान बऱ्यापैकी दिसतात आणि हल्ली तुम्ही हे दिसतात सतत आणि हल्ली आता आलेलं OTT हेही प्लॅटफॉर्म आहे. तर तुम्हाला या दोघांमध्ये काय फरक वाटतो आणि तिकडची ट्रीटमेंट आणि इकडची ट्रीटमेंट अशी काही फरक असते? तुम्ही लग्नाच्या पंक्तीत गेला पंगत असेल तर ताटात जे त्यांनी केले जे वाढतात तेच खातो की नाही आपण, आणि कुठं बुफेला गेला तुम्हाला पाहिजे तुम्ही खाता अन्न तेच असतं ना. एवढाच काय असेल तो फरक असतो की म्हणजे तुम्ही नाटक सलग करता आहात हिंदी आणि मराठीत वगैरे तुम्ही फक्त अर्थकरणाचा फारफार तर फरक पडेल. आता कसं होतं हिंदीमध्ये समजा सीन माझा 3-4 कॅमेऱ्यान सेटअप न आहे तो आता कमी वेळात होणार तो जास्त चांगला करण्याची शक्यता आहे, पण मराठीत ते इकॉनॉमिक्स नाही. एकाच कॅमेरा म्हणजे मला जास्त कष्ट करावे लागणार, दिग्दर्शकाला कमी वेळात जास्त काम काढायचं आहे, मग त्याला मेहनत आली, काम तेच आहे, त्याच्यात काही फरक पडत नाही. फरक कुठे पडतो OTT मी केलेला सिनेमा सिनेमा हॉलला हा सगळ्यात एकमेव तोच मूलभूत फरक आहे. मी एका सिनेमात काम केल्यानंतर मला बघायला लोक सिनेमा हॉलमध्ये आले तर मला बघणार आहेत, पण OTT असं झाले की मी काम केलेलं तर मी तुमच्या घरात आलोच आहे घेऊन, ते तुम्हाला माहिती झाले की तुम्ही बघणारच आहात, मग तुम्ही थांबत बघाल, रात्री मध्यरात्री बघाल, एकटे बघाल. सिनेमाला तसं नाही, 3 शो आहे तर 3 झाला पाहिजे तुम्हाला आणि तेवढ्या वेळातच बघायचं, थांबून काय नाही आहे. मग टेलिव्हिजन मालिका बघणं अशा वेबसिरीजेस वगैरे तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे त्या अवस्थेत जिथे असेल तिथे पर्सनल एंटरटेनमेंट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझा मी केलेला सिनेमा 200 देशात दिसेल याची काय गॅरंटी, पण माझं OTT काम 100-200 देशात लोकांना दिसण्याची शक्यता असते ना. मी सुरुवातीला असं ते ब्रेकिंग बॅड वगैरे बघत होतो, काही नटांची कामं स्पॅनिश नट वगैरे बघितले, मला खूप असं वाटत होतं की चायला हा माहिती पण नाही नट आणि काय सॉलिड काम केलं यानं, त्याला आपलं काम कधी पोहोचेल असं. तर त्यावेळेला ऍक्च्युली माझी ब्रीद नावाची वेबसिरीजचं शूट सुरू झालं होतं, त्याच विषयावर येणार होतं सुरू झालं होतं, आणि मग ती जेव्हा रिलीज झाली तेव्हा मला जपान, अमेरिका, UK, साऊथ आफ्रिका सर्व प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. मी सॅन फ्रान्सिस्कोला गेलो होतो तेव्हा तिथे एका त्या पिकनिक स्पॉटला गोरे लोकांनी मला त्या ब्रीद मधला प्रकाश म्हणून ओळखलं, म्हटलं येस हे आहे ते माध्यमाची ताकद. अमेरिकेतल्या क्रिटिक्सनी माझ्याबद्दल स्पेशल ट्विट केलं, लोक रेकमेंड करतात तेवढे ट्विटरला आणि इंस्टाग्राम ह्याला पर्सनल मेसेजेस मध्ये त्या माध्यमामुळे हा आहे फायदा त्याचा, त्यामुळे सोपं झाले कम्युनिकेशन. आणि ते मला जे अप्रूप होतं की चार ह्या सगळ्या देशातल्या लोकांचं जे माहिती नाही, भाषा मला येत पण नाही, आता ते अशा कोलंबिया वगैरे फिल्म्स आणि तिथले फॅन्टॅस्टिक ऍक्टर्स बघितले स्पॅनिश बिनिश, आपण अचंबा म्हटलं आयला ही संधी आपल्याला नट म्हणून ती आज आहे, हा आहे फरक त्यातला. आणि आता साधं म्हणजे मराठी आणि हिंदी आणि हे आता ते तसंही नाही आहे. सायकल सिनेमा इकडे रिलीज झाला त्याचा जेवढा बोलबाला इथे होऊ शकला नाही, पण मला अत्यंत आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की सायकल नेटफ्लिक्सला आल्यानंतर काल रात्रीच अमेरिकेतल्या मुलांनी तो अमेरिकेत सिनेमा बघितल्यावर तिकडच्या मुलांनी त्या मुलांना काही प्रश्न होते म्हणून प्रकाश कुंटे प्रियदर्शन जाधव बरोबर काल आमचं रात्री 1 तासाभराची झूम मिटिंग झाली, त्या मुलांना इंटरॅक्शन अपेक्षित होतं. मला दिल्ली पंजाब आणि हे वगैरे मी दिल्लीला शूटला होतो, नॉर्थच्या हॉटेल्समध्ये ढाब्यावर आणि ह्याच्यावर सुद्धा सायकल सिनेमा बघून मला लोकांनी फोटो काढल्याचा अनुभव जेव्हा आला ना
माझ्यामध्ये भाषा भिषा नाही आहे, ते पोचतं कुठपर्यंत त्याचं आहे. आणि तो सिनेमा मागच्या वर्षी रिजनल फिल्मच्या टॉप 10 दुसरा नंबरला होता सायकल. मला एवढ्या मराठी लोकांच्या प्रतिक्रिया नाही, त्याच्यापेक्षा जास्त प्रतिक्रिया मला अमराठी लोकांच्या सायकलबद्दलच्या आहेत. साऊथमधून तर किती लोकांनी संपर्क साधला. आता ते आहे ना की पोचणे, हा आहे फरक तो OTT आणि सिनेमा माध्यमात. तुम्ही काम तेच करता, मी काम सिनेमात केलं पण तो OTT माध्यमावर आला आणि तो सर्वदूर पोचला. श्रीजी मला सांगा की येणारे तुमचे प्रोजेक्ट, आता आम्ही म्हणजे कुठले कुठले प्रोजेक्ट तुम्ही येणार आहेत आता भविष्यात आणि तुम्ही कशावर आता काम करता? भिरकीट नावाचा सिनेमा यायचा आहे. समीर पाटील दिग्दर्शित भाऊ बळी नावाचा सिनेमा यायचा आहे. महेश लिमे दिग्दर्शित जग्गू अँड ज्युलियट यायचा आहे. वरुण नार्वेकर दिग्दर्शित 1, 2, 3, 4 हा सिनेमा येईल. ब्रीद वेबसिरीज शूटिंग सुरू आहे. आता स्कॅम नावाच्या वेबसिरीजचं शूटिंग सुरू होत आहे. तर आणि काही लिहिलेले प्रोजेक्ट्स आहेत ते फ्लोअरवर जातील, काही सिनेमे येतील, येत आहेत. म्हणजे साधारणपणे पुढचं 2022-23 आम्हाला सतत तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून अधिकाधिक दिसाल. तुम्ही थोडा वेळात वेळ काढून इथे आलात आणि तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला मनमोकळे पद्धतीने जी या सर्व तुमचं आयुष्य उलगडून सांगितलं, एक कोल्हापूरचा गडी जे आपण म्हणतो तो आज मुंबईपर्यंत येऊन आज हळूहळू बॉलिवूडकडे, कधी ते ट्रॉलिवूडकडे, कधी हॉलिवूडकडे, हळूहळू त्या मार्गाकडे जातोय, तर आम्हाला खरंच अभिमान वाटतो की त्यांचा एवढा गहन अभ्यास आणि आत्मचिंतन करणारा असा नट, अभिनेता किंवा दिग्दर्शक आमच्याशी दुसरी बाजू त्याची आज आम्हाला बघायला मिळाली, जी नॉर्मली सोशल मीडियावर नेहमी एक बाजू कळते ती दुसरी बाजू लोकांना कळली, तर आम्हाला खूप बरं वाटलं. त्यासाठी तुमचे खूप मनापासून आभार आणि इसाब नीती चॅनलच्या छापागाठामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि हिसाब नीती बघत राहा, छापागाठा या कार्यक्रमाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एवढंच सांगतो, नवीन नवीन असे कलाकार तुम्हाला या कार्यक्रमात नक्कीच पाहायला मिळतील. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. तुम्हाला हेल्दी राहायचं आहे आणि जर हेल्दी राहायचंच असेल तर वापरा फक्त आणि फक्त आरोकेअरचे प्रोडक्ट स्पिरुलिना. स्पिरुलिना तुमचं ब्लड प्रेशर आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये आणण्यासाठी खूप मदत करते आणि त्यापेक्षाही तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारण्यासाठी स्पिरुलिना खूप महत्त्वाचा आहे. आणि स्पिरुलिना तुमच्यासाठी पावडर आणि टॅबलेट्स दोन्ही फॉर्ममध्ये उपलब्ध आहेत. वयस्कर लोकांसाठी मोरिंगा. मोरिंगा हे हाडे मजबूत करण्यासाठी तसेच सांधेदुखीसाठी खूप उपयुक्त आहे. ग्रीन टी आणि ग्रीन कॉफी हे आपल्या बॉडीमधील मेटाबॉलिझम वाढवण्याचं काम करते आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं पोटाची चरबी कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होतो. तर नक्की वापरून बघा आरोकेअरचे प्रोडक्ट, कारण की झाला तर फायदाच होईल, नुकसान नाही. आणि प्रोडक्ट मिळवण्यासाठी आणि आणखी माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क करा. चला हेल्दी राहूया, आनंदी राहूया.